एक्सप्रेस पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने. सांगलीतील गणपती बघून परतताना खटावच्या तरुणांवर काळाचा घाला. नांद्रे येथे भीषण अपघातात 2 ठार 5 जखमी. पलूस तालुक्यातील खटाव येथील तरुण गणेशोत्सवाच्या निमित्ताने रात्री मंडळाचा महाप्रसाद घेतल्यानंतर सांगलीला गणपती पाहण्यासाठी गेले होते. परतत असताना नांद्रे तालुका मिरज येथील सांगली नांद्रे राज्यमार्गावरील नांद्रे येथील दर्गाह चौक येथे भीषण अपघात झाला. हा अपघात आज मध्यरात्री सुमारे 1:30 दरम्यान महिंद्रा जीप MH 22B 2231 यामधून एकूण 7 तरुण मध्यरात्री सांगलीहून खटावकडे भरधाव वेगाने जात असताना ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने दर्गाह समोरील बाहुबली यांच्या घरासमोरील लोखंडी पोलवर जीपने जोरदार धडक दिली. यामध्ये लोखंडी पोल वाकवत गाडी फरफटत जाऊन दर्ग्याच्या भिंतीवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की जीपवरील टप एका बाजूस निघून पडला. धडक इतकी जोरात होती की यामध्ये 2 21 वर्षाचे तरुण राहणार खटाव हे जागीच ठार झाले तर इतर 5 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजिंक्य राजाराम चौगुले वय 20 आणि श्रेयस दिलीप चव्हाण कर्णाळे वय 20 असे या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तरुणांच्या निधनाची वार्ता समजताच खटाव परिसरात शोककळा पसरली आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.